मी बाळासाहेब मालुसरे, उपशहर प्रमुख, शिवसेना पुणे शहर उद्योग, बाळासाहेब ठाकरे. शिवसेनेचं नाव घेतलं, आता शिवसेनेचं नाव घ्यायला शिवसेना कार्यकर्त्यांना अधिकार आहे का? नक्कीच आहे, का नाहीये? जो शिवसैनिक आहे, जो कडवा आहे, जो इतक्या वर्ष काम करतो, त्याला नाव घ्यायचा अधिकार आहे ना. असं कोणी नावावर कोणी बंधन आणलंय तुमच्या? निवडणूक आयोगाने बंधन आणलंय ना. असं नाहीये, असं थोडी नाही. अजून ते पेंडिंग आहे, आम्ही सुप्रीम कोर्टात गेलोय, बघूया पुढं काय होतं. भारत देशामध्ये सगळ्यांना नाही भेटतो, आम्हालाही मिळेल नक्कीच. काय बघतो, सपोज निकाल जर वेगळा गेला, कसं आहे शिवसेना आणि उद्धव, बाळासाहेब ठाकरे किंवा ठाकरे, हे समीकरण आहे ठाकरे आणि शिवसेना. असं तथा कधी कधी झालं तर ठीक आहे ना. ठाकरे हा ब्रँड आहे आणि लोक ठाकरेंना बघून मतदान करतात, कारण ठाकरे 60-70 वर्ष झाले समाजात आहे, समाजकारण करतात, राजकारण करतात, तर नक्कीच जनता ठाकरेंच्या मागे उभे राहील. असं कुठे दावा करून आणि हे करून होत नाही. जर झालं तर सामान्य शिवसैनिक काय विचार, गोष्टी होणारच नाही, होऊ शकत नाही अशा काही गोष्टी, कारण ते ट्रस्टच्या ताब्यात आहे, ते ट्रस्टचं आहे, ही पक्षाची मिळकत नाही. आता निवडणुकीचा विषय काढला होता, सध्या आपण कसबा मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत, येणाऱ्या काळात निवडणुका होतील. आता जी घटना झाली महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतात या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष होत, तर ह्या ही जी घटना घडली याचा या निवडणुकीवर काय परिणाम होणार का? आणि शिवसैनिक जो कडवा तुम्ही म्हणताय, तो कडवा शिवसैनिक नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींचा, ह्या कसबा विधानसभा मतदारसंघ असो, पिंपरी चिंचवड मतदारसंघ असो, ह्याच्यावरती नक्की याला याचा परिणाम जाणवल तुम्हाला. आणि जे कडवट शिवसेनेक आहे तो पेटून उठलाय, भाजपच्या विरोधात पेटून उठलाय तो, आणि तो 100% महाविकास आघाडीच्या माध्यमातनं त्यांना त्यांची जागा दाखवणार. आता लोकांच्यात असा पण संभ्रम आहे, ही जी घटना घडली मुंबई पण तोडण्याचा विचार केला जाईल भाजप, त्यावेळेस सामान्य महाराष्ट्रीयन किंवा मराठी भाषिक याला याकडे कसा बघेल, किंवा तुम्ही काय मार्गदर्शन करणार? आता असे कितीतरी प्रयत्न झाले मुंबई तोडायचे, मुंबईच्या बऱ्याचशा काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या ह्या इतर ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं महत्त्व कधी कमी होणार नाही आणि असं काही होणार नाही. जे 106 हुतात्म्यांनी केलं ते परत पुन्हा होईल, एवढं सोपं नाही आहे मुंबई महाराष्ट्रातून तोडणं. कसबा निवडणुकीत आहे, महाविकास आघाडीचे उमेदवार आहे, दुसरे भाजपचे पण उमेदवार आहे, तिसरे अजून एक अपक्ष दोन उमेदवार आहे जे चर्चेला जातात, दवे आहेत, दवे आहेत आणि बिचुकले म्हणून आहेत. एकतर जे दोन उमेदवार आहे यांचा काही प्रभावच राहणार नाही आणि सरळ लढत होईल, रवींद्र धंगेकर आणि रासनेंच्या मध्ये सरळ लढत होईल. आणि ह्या लढतीमध्ये आम्ही जे बघतोय, सामान्य कार्यकर्ते जे घराघरात जातोय या सगळ्या बघतोय, तर कसब्यातली इलेक्शन ही लोकांनी हातात घेतली, मतदारांनी हातात घेतली आहे आणि आम्हाला असा निश्चित विश्वास आहे की इथं धंगेकरांचं सीट 15,000 मतांनी लागेल. इथं जातीचं राजकारण होईल, लोकांना म्हणजे उमेदवार बघून मतं दिली जाईल? नाही नाही, जातीचं राजकारण म्हणण्यापेक्षा विकासाचं राजकारण होईल, कामाचं राजकारण होईल, कारण जे महाविकास आघाडीने उमेदवार दिलेत रवींद्र धंगेकर, हे गेली सातत्याने 30 वर्ष राजकारणात आहे आणि ते वेगवेगळ्या स्वरूपात काम करतात लोकांचे आणि त्यांना लोकांची पावती आहे कामाची, त्याच्यामुळं 100% त्यांचा विजय ह्या कामाच्या ह्याच्यातनंच होईल. म्हणजे ब्राह्मण समाज पण धंगेकरांकडे 100%, आता तसं आपण सांगू शकणार नाही, पण त्यातलं काही प्रमाणात 100% समाज म्हणजे काही त्यातला दंगेकरांकडे. असं विचारण्याचं कारण आहे की आजचं जो राजकारणाचा जो स्तर आहे किंवा जो स्तर वेगळ्या दिशेने गेला आहे, एकंदरीत सर्वनिकरण हा जो रोष आहे तो जनता मतपेटीतून नक्कीच. आता आपण असं सांगितलं, त्यांनी ब्राह्मण उमेदवार दिलेला नाहीये कसब्याला, तर निश्चित ब्राह्मण समाजाचा रोष निघेल त्याच्यावर, पण मला असं वाटतं की ते नोटा दाबतील, नोटाच्या माध्यमातून त्यांचा निषेध ते नोंदवतील. इतर लोक तर 100% धंगेकरांच्या मागे आहेत, कारण ते 100% कामाला पसंती देतात. धन्यवाद.